लोणार तालुक्यातील गोवर्धन नगर तांडा हे गाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात 800 लोकांची संख्या आहे आणि यातही 30 ते 35 तरुण हे सैनिक आहेत. नितीन राठोड हे काही दिवसांपूर्वी गावात येऊन आपल्या मित्रांना सैनिक होण्याबद्दल सांगत होते आणि आता जणू गावातील तरुण एवढंच म्हणत आहे की दादा आता तुमचे स्वप्न कोण पूर्ण करणार. जर आपण चोरपांगरा येथील दृश्य बघितले तर नितीन राठोड यांचे पार्थिव चोरपांगरा येथे येणार म्हणून येथे यांच्या अंत्ययात्रेसाठी तयारी झाली आहे. गावकऱ्यांनी नितीन राठोड यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. नितीन राठोड यांचे अंत्यदर्शन आपण दक्ष पोलीस न्यूजच्या माध्यमातून पाहू शकतात. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए असं म्हणत आपलं हृदय तर मातृभूमीसाठी दिलंच होतं पण आपलं जीवन याच मातृभूमीसाठी समर्पित करणारे हे शहीद जवान. या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना दक्ष पोलीस न्यूजच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. वतन से मोहब्बत वो इस कदर निभा गए कि मोहब्बत के दिन वतन पर अपनी जान लुटा गए. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 2 जवानांचा समावेश आहे. तो नेहमी आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी सक्रिय असतो असं म्हणत संजय सिंह राजपूत यांनी आपला कार्यकाळ संपला होता तरी आपली 5 वर्ष सेवा वाढवून घेतली. मध्यंतरी घेतलेल्या 4 ते 5 दिवसांच्या सुट्ट्या संपवून 10 फेब्रुवारीला संजय राजपूत हे मलकापूरवरून आईची व मित्रांची भेट घेऊन नागपूर मार्गे जम्मूसाठी रवाना झाले आणि पुलवामा हल्ल्यात संजय सिंह राजपूत हे शहीद झालेत. आपण जर आता मलकापूरमधील ही चित्र पाहिली तर संजय राजपूत यांचं पार्थिव मलकापूर येथे दाखल झालंय. ज्या मार्गावरून हे पार्थिव जाणार त्या मार्गावर सर्वत्र जय हिंदच्या घोषणांनी हा परिसर दणाणून निघालाय. एकीकडे बघितले तर शहीद जवान संजय सिंह राजपूत यांचं पार्थिव गावात येणार असल्यानं यांच्या अंत्यदर्शनासाठी येथे सर्वांनीच मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे. वतन वालो वतन ना बेच देना शहीदों ने जान दी है वतन के वास्ते शहीदों के कफन ना बेच देना वतन वालो वतन ना बेच देना असं म्हणत आपल्या देशासाठी आपल्या मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची चिंता न करणारे शहीद जवान संजय सिंह राजपूत यांचं पार्थिव मलकापूर येथे दाखल झालंय. यांच्या अंत्यदर्शनासाठी गावकऱ्यांनी येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. शहीद जवान संजय सिंह राजपूत यांची शेवटची काही क्षणचित्रे